शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं खूप स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात मी खूप लेट केली आहे, कारण की मला घरातून निघायला खूप लेट झालं. सो डिरेक्टली मी इलफर्डला पोचली होती आणि तिकडून ब्लॉगची स्टार्ट केली. अँड द वेदर वॉज सो गुड, सगळीकडे फॉग होता आणि स्काय पण खूप छान दिसत होते. सो विचार केला का नाही आपण इकडूनच स्टार्ट करू ब्लॉगची सुरुवात. आणि इथून मी जाणार होती आता माझ्या कामावरती. इथे कार्ड टॅप केलं आणि मग मला एंट्री भेटली ट्रेनसाठी. कामावरती पोहोचून बराच वेळ झाला होता आणि आज हे मी काही वेगळं करत होती. सो विचार केला आपण हे कॅप्चर करू. इथे मी प्लेट्स डेकोरेट करत होती. दिवस ऑलमोस्ट संपला होता आणि आता मी आली होती परत स्टेशनवरती ट्रेनची वाट पाहत. आणि वाट बघता बघताच इथे आली माझी ट्रेन. आणि जशी मी घरी आली बघते काय इकडे मस्तपैकी जेवणाच्या बेताची तयारी चालू होती. एवढे मोठे भेटले. आणि आज जेवणात होतं कामटेकर स्पेशल हळदी चिकन. हे फार अप्रतिम झालं होतं, मी सांगू नाही शकत. त्याचे इतके छान फ्लेवर्स होते ना, असं चिकन मी कधीच खाल्लं नाही. आणि हे चिकन आज बनवलं होतं अम्मेने कॉर्न फीड चिकनपासून, जी सिमिलर असते गावठी कोंबडी सारखीच ऑलमोस्ट. आणि फार छान होते, फार टेस्टी होतं हे चिकन. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं आहे हे चिकन पाहून मला नक्की सांगा. रंग तर एकदम चांगला दिसतो. मला अजिबात यायला आवडत नाही, कधीच यायला आवडत नाही ब्लॉग मध्ये. खूप रेअर दिसेल आम्ही तुम्हाला. आणि फॉइल गेली वाटत माझ्या तोंडात. जर तुम्हाला अमाईने जे आज चिकन बनवलंय त्याची रेसिपी पाहिजे असेल ना, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर जास्त कमेंट असेल ना, मी स्पेशली अमाईला फोर्स करीन की तू बनवून दाखव. बिकॉज दॅट चिकन वॉज रिअली वर्थ. आणि एकदम सिक्रेट रेसिपी आहे अमाईची ती. शुभ सकाळ सर्वांना. हा ब्लॉग कंटिन्यू करते. आता झाली होती दुसऱ्या दिवसाची सकाळ.
आणि हे आहेत माझे न्यू इन हाऊस प्लांट, ज्याला मी 2 हफ्त्यापूर्वी प्लांट केलं होतं आणि ते आता स्लोली ग्रो होत आहेत. दिवसाची सुरुवात झाली होती ॲज युजल छान अद्रकला कुटून, कारण की मी बनवणार होती मसाला चहा. जेव्हाही आमची सुट्टी असते आय प्रेफर दिस मसाला चाय. आणि इथे तयारी चालू होती ब्रेकफास्टची, तर आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवलं होते पालक चीज कटलेट्स. आणि हे फार यमी असतात, खूप टेस्टी असतात. अनफॉर्च्युनेटली मी याची रेसिपी शूट नाही करू शकली, बट जर मी नेक्स्ट टाईम बनवली तर डेफिनेटली मी तुमच्या सर्वांना दाखवेल याची रेसिपी. हे फार छान बनतात. आणि आत्ता येतो आहे खूप एक क्रुशियल पॉईंट, आणि नेमकं यावेळी मी ब्लॉग शूट करत होती आणि तो क्रुशियल पॉईंट आहे हे पहा. जस्ट चहा उतू जाता जाता तो राहिला आहे. आणि इथे हे कटलेट्स मस्तपैकी फ्राय झाले होते. अम्मे बोलला अजून थोडे फ्राय कर, दे सीम्स टू बी गुड. सो मी थोडे अजून 2-3 कटलेट्स टाकले मस्तपैकी. आणि त्यानंतर आहा इथे आहे गरमागरम मसाला चहा आणि गरमागरम पालक चीज कटलेट्स. याचं टेक्स्चर पाहूया कसं आहे. आणि इथे आम्ही भांडत होतो कटलेट्स खायला. इथे घेतले होते मी चिकन ड्रमस्टिक आणि त्याला मी थोडेसे स्लिट्स केले होते की मॅरिनेशन छानपैकी त्याच्या आतमध्ये जाईल म्हणून. यामध्ये मी टाकते सॉल्ट आणि मग यामध्ये टाकते मी आता व्हिनेगर. यामध्ये टाकते मी सेसमे ऑइल. तुम्ही कोणतंही ऑइल टाकू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे. यामध्ये थोडीशी हळद आणि माझ्याकडे आहे हे गार्लिक हर्ब सीझनिंग, ते मी यामध्ये थोडं टाकणार आहे. जस्ट हे बेसिक सीझनिंग यामध्ये टाकलंय आणि आता याला मिक्स करून घेऊ आपण चांगलं. तर आता छानपैकी चिकन मॅरिनेट करत ठेवलं आणि आता मी बनवते एक स्पेशल सॉस, जो मी चिकन ग्रिल झाल्यावर छानपैकी त्याला ग्लेज करणार आहे. तर चिकन ग्लेज करायला आपल्याला ही सगळी सॉसेस लागणार आहेत. तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही घेऊ शकता. पहिलं तर आहे HP सॉस बार्बेक्यू, हा ऑइस्टर सॉस आहे, हा डार्क सॉय आहे आणि हा आहे हॉट सिराचा हॉट चिली सॉस. तर या सगळ्या सॉसेसचं मी कॉम्बिनेशन बनवणार आहे. आता असं काही प्रमाण नाही आहे, तर मी इथे हा HP सॉस घेतलाय. मग नंतर यामध्ये मी टाकणार आहे बार्बेक्यू सॉस. बार्बेक्यू पण थोडासा कमी घ्या, कारण की बार्बेक्यू इज लिटल स्वीट आणि स्मोकीनेस असतो बार्बेक्यूला. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून नंतर ऍड करू शकतात. इथे मी टाकते सिराचा, सो थोडासा जास्त टाकते कारण की आय लाईक स्पायसी फूड. ऑइस्टर पण फ्लेवरफुल असतो, पण हा पण थोडा स्वीटर नोट्सला असतो. सो ऍड अकॉर्डिंग टू युअर टेस्ट. थोडा सॉय, हा डार्क सॉय आहे, सो मी हा हलकाच टाकणार आहे. यामध्ये 1 पूर्ण स्पून ऑइल टाकते हे व्हेजिटेबल ऑइल. यू जस्ट मिक्स इट नाईसली. आता मी टाकणार आहे थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट, जे सॉस बनवलं आहे मी त्यामध्ये. आता आता मी चिकनला कुक करणार होती. ह्याला मी स्टार्टिंगला कुक केलं होतं 200 डिग्री सेल्शियसवर 1-10 मिनिट्स अँड देन आय कुक्ड इट ऑन 180. त्याचं कुकिंग प्रोसेस होईल. तर मी इथे एक कॉर्जेट घेतलंय, याला झुकिनी पण बोलतात. याला मी जस्ट मोठ्या पीसेसमध्ये ठेवणार आहे, कारण की याला मला ग्रिल करायचं आहे आणि हे इझिली कुक होतं आणि हे ॲक्च्युअलमध्ये खूप चांगलं टेस्ट करतं. मी कधी खाल्लं नव्हतं, बट मी जस्ट माझ्या कामावरती एकदा खाल्लं आणि इट रिली टेस्टेड गुड. सो मी आज घरी बनवते ते. तर याला कुक करायच्या वेळी एक काळजी घ्यायची की याला स्लो फ्लेमवर कुक नका करू,
याला हाय फ्लेम वर कुक करा, नाहीतर हे कॉर्जेट पाणी सोडतो अँड देन इट विल बी अ मेस. आणि मी एक बनवणार आहे स्पायसी टमॅटो सॉस किंवा चटणी, ही बिहारी स्टाईलची चटणी असणार आहे. आज मी सगळं वेगवेगळ्या स्टाईलचं जेवण बनवते. आणि वा, विंग्स छानपैकी ग्रिल होत होत्या आणि त्यासोबत त्या कुकही होत होत्या. आणि तुम्ही हे असेच पण खाऊ शकता, त्याला ग्लेज करायची पण गरज नाही आहे, अशाच पण ह्या फार छान लागतात. आणि आता मी इथे करत होती या टोमॅटोला रोस्ट. प्लीज तुम्ही असं काही करू नका, माझ्याकडे ती गॅसवरती ठेवायची जाळी नव्हती, सो मी हे असं कुक करत होती. बट तुमच्याकडे जाळी असेल तर नक्की त्यावर ठेवा, आणि जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तरच असं करा, ऑर एल्स आय डोंट रेकमेंड दिस. त्याचबरोबर असं चिली आणि गार्लिक पण रोस्ट करून घ्या. त्याला मी एक हलकं ग्लेज करून घेतलं आहे जो सॉस बनवला होता. आणि ग्रिल्ड व्हेजिटेबल्ससाठी मी इथे घेतले होते हे बेल पेपर्स. तुम्हाला बेल पेपर्स आवडतात तर तुम्ही बेल पेपर्स यूज करू शकतात. अजून ब्रोकली आहे, ॲस्प्रॅगस आहे, मशरूम्स आहेत. जी व्हेजिटेबल्स पाहिजे ते तुम्ही घेऊ शकतात. आणि इथे थोडा कॅमेऱ्याचा अँगल चुकला आहे कारण की इथे अमय शूट करत होता. तर अशा प्रकारे झुकिनी हाय फ्लेमवरती हॉट पॅनवरती ग्रिल करा. ती फक्त एक त्याला ग्रिल मार्क्स आले पाहिजे आणि कुक झाली पाहिजे, आणि बाकी सगळे व्हेजिटेबल्स ही असे कुक. फायनली भरपूर वेळाच्या मेहनतीनंतर आमचा टेम्पटिंग लंच तयार झाला होता. लेट्स टेस्ट कसं झालंय. आय होप हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये लवकर.